साजरा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन संवाद मराठी लाईव्ह च्या सर्व प्रेक्षकांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. जागतिक आदिवासी दिनानिमित्त पेणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून हुतात्मा चौकापर्यंत रॅली काढून सावरसई येथील बापदेव मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य सादर करून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. आदिवासी बांधवांची शिक्षणापासून प्रगती दडली आहे. डोळे असून सुद्धा ज्ञानाचा तिसरा डोळा आवश्यक आहे. शिक्षणामधून अधिक प्रगती कशी साधता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजाच्या आहेत. आदिवासी दिनानिमित्त समाजाला सोनेरी मुकुट रोवण्याचं काम त्यांनी केल्याचं मत जिल्हा परिषद सदस्य महादेव दिवेकर यांनी व्यक्त केलंय. आतापर्यंत अनेक नाग्या बाबा माधू यांच्यापर्यंत अनेक त्याग लोकांनी केला आणि आजही अनेक प्रकारचा चालतो. पण आदिवासी समाजाची खरी प्रगती कुठं दडलेली आहे तर ती शिक्षणाशिवाय प्रगती नाही. दोरी डोळे असून आंधळ्या माणसाला तिसरा ज्ञानाचा डोळा प्राप्त झाला पाहिजे. पायानं चालणाऱ्या माणसाची मुलं डोक्यांनी चालली पाहिजेत, बुद्धीनं चालली पाहिजेत. आणि म्हणून पाटील सर या ठिकाणी आश्रम शाळांची निर्मिती सरकारनं केली. यावेळी शेतकरी कुक्कुटपालन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल खामकर, पंचायत समिती सदस्य निळकंठ दिवेकर, झोमा दरबडा, दामाभाई ठोमरा, हरेशवीर, ज्ञानू आघाण, राम लेंडी, हिरामण डोरे, वामन दरबडा, महादू ढुमणा, जनार्दन भस्मा, महेश ठोमरा, सुशांत खाकर यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2629-1612-72-76-3854.